अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी असते ना, त्या गोष्टीला तुम्ही सुद्धा हवे असता. अचीव द इम्पॉसिबल या पुस्तकामध्ये त्याची मी जाणीव करून दिली होती. व्हॉट एव्हर यू वॉन्ट वॉन्ट्स यू. सामर्थ्य तुमच्या मनाचं हे पुस्तक 10 आवृत्तीच्या पुढे गेलं आणि खूप गाजलं. 2002 नंतर आज जवळजवळ 20 वर्ष झालेली आहे आणि त्याचंच ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच एक अद्भुत शक्ती. होय, हे सत्य आहे. त्या गोष्टीला तुम्ही हवे असता जी गोष्ट तुम्हाला हवी असते. सामर्थ्य तुमच्या मनाचे या पुस्तकानंतर एक मोठी मागणी निर्माण झाली की याच्यापेक्षा काही आणखीन ॲडव्हान्स टेक्निक आहे का. पण एका गोष्टीवर एकाग्र होणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच एका अद्भुत शक्तीचा जन्म झाला जिचं ओरिजिनली अस्तित्व असतंच, पण हे सामर्थ्य तुमच्या मनाचेचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. सतत म्हणायची सवय जडवायची, एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे. आणि मग काही स्थित्यंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला घडताना दिसतील जर तुमचा त्या संदर्भात विश्वास असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एकापेक्षा एक अशा सुंदर अनुभूती लक्षात येतील ज्या मी आणि माझ्या काही विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या आहेत. हीच अनुभूती तुम्ही जर तुमची श्रद्धा जागृत केली तर तुम्ही सुद्धा निर्माण करू शकता. फक्त जोपर्यंत तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते अनुभव यायला सुरुवात नाही करणार. पण लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या दिवसावर स्वार होणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर विजय मिळवायचा असेल तर. आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त आणि जबरदस्त घडणार आहे. या वाक्याची ताकद नेमकी काय आहे? होय, म्हणजे मला जर संपूर्ण दिवसावर स्वार व्हायचं असेल तर ती सवय जर मी जडवली ना तर हळूहळू मला जीवनावर ताबा मिळवता येतो. आणि म्हणूनच या दिवसाला कसं आपण मोठे ठेवायचं किंवा नेमकं काय करायचं ते ऐकून घेऊ. म्हणूनच रोज सकाळी उठल्या उठल्या त्या आकाशाकडे बघत प्रसन्न मनाने तुम्हाला म्हणायचं आहे की आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त आणि जबरदस्त घडणार आहे. हा, पण तुमचा विश्वास तितकाच महत्त्वाचा आहे. आणि मग त्या दिवसापासून एकापेक्षा एक सुंदर अनुभूती तुम्हाला यायला सुरुवात होईल. आता जीवनावर ताबा मिळवण्यासाठी आजच्या दिवसावर स्वार होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे 5 विचार ना तुमचे स्वभावाचे भाग बनवा की नेहमी मी आनंदी व प्रसन्न राहतो. ही प्रसन्नता बहरवत असताना तुमचे गाल पुढे येऊ द्या. कोणत्याही परिस्थितीत मी माझं डोकं शांत ठेवतो. म्हणजे छोटी मोठी चिडचिड होत असेल ना तर त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवता येईल. जीवन माझा घोडा आहे आणि मी त्याचा घोडेस्वार. म्हणजे हळूहळू हा जो जीवनाचा ताबा आहे ना त्याची दोर तुमच्या हातात येईल. मी काचेसमान नसून पोलादा समान आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रसंगामध्ये तुटून जात नाही तर अधिक मजबूत होतो आणि दिवसेंदिवस सर्वतोपरीने मी अधिक अधिक चांगला होत आहे. इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा आत्ता या क्षणापासून. थोड्याच वेळात तुम्हाला यशाचं नेमकं रहस्य उलगडणार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं असतं? अशा फक्त 3 गोष्टी आहेत का ज्या आपल्याला वाटतंय की मला त्या हव्या आहेत? पण हे पण काय ना, हे लवकरच उलगडेल तुम्हाला. आपण कोणत्याही गोष्टीची मागणी करतो त्यावेळेला त्याचा बेस जर बघाल किंवा रूट जी माझी हवी असलेली गोष्ट आहे ना तर त्या अशा 3 गोष्टी आहेत. बरं, आपण जेव्हा प्रश्न विचारतो कोणाला तरी की तुला आयुष्यात नेमकं काय हवं आहे तेव्हा काही लोक म्हणतात मला आनंद हवा आहे, काही जण म्हणतात मला ना मनाची शांती हवी आहे, तर काही जण म्हणतात ना मला समाधान पाहिजे. आता या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या आयुष्यात कधी तुम्हाला मिळणारच नाही जर त्यांची तुम्ही मागणी केली तर. का? कारण त्या ऑलरेडी आपल्याकडे असतातच. म्हणजे या क्षणाला आनंदी राहण्यापासून
तुम्हाला रोखताय कोण आणि तुम्ही त्याच त्याच गोष्टी मनात आठवताय आणि चीड निर्माण करताय की त्याचबरोबर या क्षणाला ती स्थित प्रज्ञा अवस्था किंवा ती शांती बहरवणं हे तुमच्या हातातच नाही आहे का? जो त्रास देणारा प्रसंग आहे त्याच्यापासून दूर जा ना, कमीत कमी मनाने तरी। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान, जे अंतरंगी असतेच असते, शेवटी तुमच्या ते मानण्यावरच आहे ना। कुठलीही गोष्ट जी तुम्ही आणखीन डीपमध्ये जाऊन बघाल ना तर या तीन गोष्टींच्याच भोवती फिरत असते जी तुमच्याकडे ऑलरेडी असते। जीवनात दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नियंत्रण आणि संतुलन, अर्थात कंट्रोल आणि बॅलन्सची पॉवर नेमकी काय आहे आणि मला हवे असलेल्या गोष्टींमध्ये ते कसे काय उपयोगी पडू शकतात हे या अद्भुत शक्तीच्या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे। ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये ना, शेवटी नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, यांचे संस्कारच आपल्यावर घडलेले आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गरजेची गोष्ट म्हणजे संतुलन। हा बॅलन्स बिघडल्यामुळे असमतोल आपल्या आयुष्यात निर्माण झालेला असतो। धन आणि यश हे सर्वांनाच हवं असं वाटत असतं, पण याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत नाही का? यांना मी सेवन वंडर्स ऑफ लाईफ म्हणतो, म्हणजे सप्तरंग जीवनाचे। हे कोणते आहेत? आनंदी स्वभाव, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांतता, तिसरी उत्तम आरोग्य, त्यांच्यासोबत धन म्हणजे पैसा अडका रुपये जे म्हणतात ते, आणि त्याच्याच संलग्न असलेली गोष्ट म्हणजे यश किंवा लोकप्रियता। या पाच गोष्टींबरोबर अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उत्तम चरित्र आणि चांगले नातेसंबंध। रोजच्या रोज या पाचही गोष्टी आपल्याला मिळत राहतील किंवा जाणीवपूर्वक ते आपल्या आयुष्यात येत राहतील याची काळजी घ्या आणि सवय जडवा। बघा, बॅलन्स आपोआप साकारला जाईल। प्रयत्ने वाळूचे कण ही रगडता, प्र अर्थात या प्र मधल्या कोणत्या तीन नेमक्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत आणि तितकीच महत्वाची चौथी पण ती सर्वात पॉवरफुल अशी गोष्ट कोणती आहे ज्यांचा आधार घेतला तर माणूस या जगाच्या पाठीवर हवी ती गोष्ट मिळवू शकतो। होय, हवी ती गोष्ट मिळवू शकतो। पहिली गोष्ट म्हणजे प्रेम। हे संपूर्ण जग, हे चराचर, हे प्रेमानेच बनलेलं आहे, नाही का? प्रेमाचं अस्तित्व काढून टाका आणि सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल। मग हृदयातून आणि मनापासून तुम्ही या जगावर आणि स्वतःवर प्रेमच व्यक्त करत राहिलात तर। दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसन्नता। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, किंवा कारणम रिद्धी सिद्धीनाम प्रसन्नम प्रयतम मन। या प्रसन्नतेत इतकी चुंबकीय ताकद आहे की चांगल्या चांगल्या गोष्टी ती तुमच्याकडे सहजतेनं आकर्षित करते। आणि तिसरा प्र म्हणजे तुमच्या जीवनात आवश्यकता आहे ती म्हणजे प्रतीक्षा, ज्याला आपण सबुरी म्हणतो, परसिव्हरन्स, पेशन्स। ज्या माणसाकडे वाट पाहण्याची क्षमता आहे ना, तो माणूस या जगाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट अचीव्ह करू शकतो। पण ती चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षमाशील वृत्ती। क्षमा वशीकृते लोके क्षमया केम न सिद्ध्यती। सोपी वाटणारी ही भावना नाही आहे, पण ती आजमावून पहा। स्वयंविकासाच्या क्षेत्रातील जवळजवळ 4 दशकांचा हा सुंदर प्रवास झाला। इतक्या वाचनातून, प्रत्यक्ष कार्यक्रम घेण्यातून आणि एक विद्यार्थी दशेत वावरण्यातून हवं ते मिळवण्याचं किंवा यशाचं नेमकं रहस्य शोधण्याचा प्रयत्न झाला। मग अचीवमेंट कशामुळे होत असेल? एकंदरीत हे शरीर असेल, हे निसर्गाचे जे काही पैलू आहेत ते कशा प्रकारे काम करत असतील? सार एका गोष्टीत सापडलं की दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत। एक म्हणजे ऑटोजेनिक कंडिशनिंग। प्रत्येक क्षणाला कुठले विचार, कुठले शब्द, कुठलं बोलणं बिंबवलं जात आहे याला विशेष महत्व असतं। आणि आपल्या मेंदूची, आपली अंतर्मनाची समजण्याची जी भाषा असते ना, ती चलचित्र किंवा इमेजेसची असते। आणि म्हणून आपण जी मानसचित्र पाहतो, जी चित्र दाखवतो, ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात।
हम ये बातें अक्सर सुनते आ रहे हैं कि जो भी करना है ध्यान से करो, जो भी काम करेंगे ध्यान से करो। हे ध्यानाचं महत्व नेमकं काय आहे? ज्याला प्रेमपूर्वक मेडिटेशन असं म्हटलं जातं किंवा ट्रान्समध्ये जाणं किंवा आम्ही त्याला ॲडव्हान्समध्ये अल्फा लेवल म्हणतो, तर हे नेमकं काय आहे हे आधी समजून घेऊया। मी ज्या शहरात राहतो त्या शहरात एक तलाव आहे आणि त्याच्या भोवती अनेक घोडागाड्या आहेत। प्रत्येक घोड्याच्या डोळ्यावर जर तुम्ही पाहाल तर एक झापड असतं, एक्स्ट्रीम फोकस तो निर्माण करत असतो, यालाच कॉन्सन्ट्रेशन किंवा मेडिटेशन म्हणतात। पण मेडिटेशनचं ॲडव्हान्स स्वरूप म्हणजे डी प्रोग्रामिंग आहे, म्हणजे आपल्या अंतरंगात जे नको आहे, चुकीचं प्रोग्रामिंग झालेलं आहे ते काढून टाकणं, आणि त्याची उच्च पातळी म्हणजे आपल्याच अंतरंगातला जो सूक्ष्म आवाज आपल्याला गाईड करत असतो अद्भुत शक्तीच्या रूपाने, तो ऐकणं। आणि हे साकारण्याकरिता एका शांत अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला जवळजवळ 10 मिनिटांहून अधिक रोजच्या रोज शांत बसण्याची सवय जडवणं गरजेचं आहे। हळूहळू आतली जी मनाची बिकट अवस्था आहे ती एकसंध व्हायला सुरुवात होईल आणि मग तुम्हाला नियंत्रण नेमकं काय असतं हे लक्षात येईल। मग हे लक्षात आल्यानंतर ही संधी आहे नाही का, कारण हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, तर प्रत्यक्षात एखाद्या ट्रान्सची अनुभूती घेऊया। अर्थात हे करत असताना कुठल्याही मशीनवर आपण काम करत नाही आहोत ना, किंवा गाडी चालवत नाही आहोत ना, आणि एका शांत अंधाऱ्या खोलीमध्ये बसून तुम्ही या ट्रान्सचा आस्वाद घ्या। या शांत अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही एका हँडललेस चेअरवर बसलेले आहात, मन शांत होऊ लागलेलं आहे, डोळे हळूहळू बंद करून घेता तुम्ही, 3 श्वास हलकेच आत बाहेर करता, बाहेरच्या कुठल्याच गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम होत नाहीये ही जाणीव निर्माण करत तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी सहज सुंदरतेनं चलचित्राच्या रूपाने तुमच्या मनात पाहत आहे। ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या प्रत्यक्षात मिळालेल्या आहेत। जीवन माझा घोडा आहे आणि मी त्याचा घोडेस्वार, एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे, निसर्गाचा मी एक अद्भुत चमत्कार आहे, हे विचार तुमच्या अंतर्मनावर बिंबवले जात आहेत आणि हळूहळू या अवस्थेतून तुम्ही बाहेर येऊ लागला। मी 1 ते 5 आकडे म्हणणार आहे, 5 आकडा म्हणताच तुमचे डोळे उघडले जातील, 1, 2, 3, 4 रिलॅक्स्ड। जगी असा कुठला मनुष्य आहे ज्याला एकही समस्या नाही? कोणी तुमच्यापैकी सांगू शकतो का की माझ्या आयुष्यात एकही प्रॉब्लेम नाहीये? गुड। पण जर मग असेलच एखादी समस्या, तर त्याचं या अद्भुत शक्तीच्या माध्यमातून निवारण कसं शोधता येईल, त्याला काय उपाय आहे का? निसर्गात जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर अगोदरच तयार असतं। मग कुठलाही प्रॉब्लेम जो असतो, कुठलीही समस्या जी असते, ती सोल्युशनशिवाय कधीच अस्तित्वात येत नाही हे लक्षात घ्या। पण ते नेमकं सोल्युशन तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या मनाला सतत सांगत राहा की एक अद्भुत शक्ती याच्या निवारणापर्यंत मला पोचवते आहे आणि त्याचं सोल्युशन मिळाल्यानंतर त्वरित त्याच्यावर मी अंमल करणार आहे। एखाद्या झोपेमध्ये, स्वप्नामध्ये, कुठल्या तरी मार्गदर्शकाच्या माध्यमातून, एखाद्या वाचलेल्या गोष्टींमधून कळत नकळतपणे त्याचं निवारण, त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आलेलं असेल, बस फक्त ते तुम्हाला वापरायचं आहे। प्रत्येक गोष्ट जे आपण आयुष्यात करत असतो ना, ती कळत नकळतपणे आपल्याला प्रोग्राम करत असते। एखादा एडिटर एखादी सकारात्मक किंवा एखादी नकारात्मक
कार्यक्रमाची फीत असते ती ज्यावेळेला एडिट करत असतो ना त्याच्या मनावर नेमका काय परिणाम होत असेल. अर्थात स्विच ऑन स्विच ऑफ वगैरे टेक्निक्स आहेत, पण असं सांगितलं जायचं की तुमचा आवडता कार्यक्रम सांगा आणि तुमचं भविष्य सांगितलं जाईल. ज्या गोष्टीवर आपण एकाग्र होत असतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात वाढत जाते. तुम्ही जर प्रॉब्लेम्सवर फोकस होत राहिलात तर प्रॉब्लेम्स आयुष्यात वाढत जातात. सतत ज्या माणसाला टेन्शन टेन्शन हा शब्द बोलायची सवय असते किंवा काहीच प्रॉब्लेम नाही असं सहजपणे म्हटलं जातं तरीसुद्धा समस्या वाढत जातात. ही मनाची एक अगाध शक्ती आहे की जे पेरलं जातं ते असंख्य पटीनं उगवतं. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाच्या माध्यमातून, प्रसंगांच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्यावर नेमकं काय प्रोग्रामिंग होत आहे याची काळजी घेणं गरजेचं आहे. ती जर काळजी घेतली नाही तर नको असलेलं तृण आपल्या आयुष्यात येत राहतं. आणि हे डिस्ट्रॅक्शन जर घालवायचं असेल तर फोकस ऑन जे तुम्हाला हवं आहे तेच. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वयंविकासाची इंडस्ट्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो. मग माणूस जर सवयींचा गुलाम असेल तर या सवयी जडवायच्या कशा? विशेष म्हणजे ज्या चांगल्या सवयी आहेत त्या जडवत नकारात्मक नको असलेल्या सवयी काढून कशा टाकाव्यात? हॅबिट फॉर्मेशनवर अनेक पुस्तकं आज सध्या बाजारात प्रचलित आहेत आणि त्यांचा सर्रास वापर करावा. कारण नुसतंच वाचाल तर वाचाल नव्हे तर वाचाल तर घडाल. जवळजवळ 42,000 अधिक पुस्तकं नजरेकडून घातल्यानंतर आज नेमकं त्याचं महत्त्वाचं सार म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आणि सवयी जडवण्यात आहे. चांगल्या सवयी आज जडवल्या पाहिजेत आणि वाईट सवयी काढून टाकल्या पाहिजेत. पण वाईट सवयी आपोआप जात नाहीत. म्हणजे एखादा गढूळ पाण्याने भरलेला ग्लास असेल तर सतत त्याच्यावर चांगल्या पाण्याचा मारा करत राहणं गरजेचं आहे. हळूहळू त्यातलं नको असलेलं पाणी हे निघून जातं, त्यातला मळ बाहेर निघून जातो. तसंच आपल्या वाईट सवयींचं आहे. सतत तुम्ही चांगल्या सवयींचा मारा करा आणि तुम्ही पाहाल की आपोआप तुम्ही एक जबरदस्त ताकदीचं व्यक्तिमत्व घडवतात. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. या एकंदरीत प्रवासात जवळजवळ 400 अधिक ट्रेनर्सना भेटण्याची संधी मिळाली, मार्गदर्शकांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी विविध विषयांवरच्या चर्चा झाल्या. 4.5 वर्षांच्या एकांताच्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला जी आवडती व्यक्ती होती किंवा सेलिब्रिटीज होते, प्रमुख असे मार्गदर्शक होते, हे परदेशात राहणारे होते. आणि मग तिथे जाऊन लाखो रुपये खर्च करण्याचा एक वेगळा प्रवास होणार होता. पण त्या अगोदरच असे चमत्कार घडू लागले की ती व्यक्ती किंवा ते सेलिब्रिटीज किंवा ते मार्गदर्शक आपोआप इथे येऊ लागले. आणि मग कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची ते कळतसुद्धा नव्हतं, पण त्यांच्या कार्यक्रमाला मी स्वतः बसलेला पाहत होतो, त्यांच्याशी संवाद साधत होतो. ही निसर्गाची एक अद्भुत शक्ती आहे आणि आपण निसर्गाची अद्भुत कलाकृती आहोत. आपला सर्वात प्रमुख जर मार्गदर्शक कोण असेल तर तो उभा निसर्ग आहे. म्हणतात नभिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इतले गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांसम गोष्टी करो. मग या एकंदरीत प्रवासामध्ये ही जाणीव निर्माण झाली की सेल्फ डेव्हलपमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. मी जर जग सुधारण्याचा प्रयत्न करतो असेल तर मला अनेक अडथळ्यांना सामोरे जावं लागणार आहे. पण मला जर जग बदललेलं पाहायचं असेल तर सर्वात अगोदर मला स्वतःला बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा एकंदरीत या अद्भुत शक्तीचा जो कार्यक्रम आहे ना हा त्याच्याभोवतीच फिरतो आहे. प्रत्येक वाक्य जे वेचून तुमच्यासमोर मांडलं जात आहे ना ते निकणसत्व आहे, अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा ऐकवा आणि आपल्या सवयींचं त्याला अंग द्या. याच्यातूनच तुम्ही लक्षात घ्याल की आठवड्या आठवड्याला, दिवसा दिवसाला, वर्षावर्षाला तुमच्यामध्ये जबरदस्त असे बदल घडलेले दिसतील
ज्याचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. फेथ हॅज द एबिलिटी टू मूव माउंटन्स. हा विश्वास जेव्हा 100% असतो ना, त्यावेळेला आपोआप त्याचं श्रद्धेत रूपांतर होत असतं. आणि श्रद्धेचं सामर्थ्य काय लक्षात घेऊया. एखादी गोष्ट मला कोणीतरी पटवून दिली आणि त्याच्यानंतर मी जर म्हणालो की असं काय नाही आहे, असं होणारच नाही आहे, तर हा माझा अविश्वास असतो. आणि मग त्या माणसाला आलेली अनुभूती ही त्याच्या विश्वासातून निर्माण झालेली असते आणि मला आलेली अनुभूती ही माझ्या अविश्वासातून निर्माण झालेली असते. हेन्री फोर्डचं एक सुंदर वाक्य आहे की जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की ही गोष्ट मी करू शकतो आणि तुमचा विश्वास असतो की ही मी गोष्ट करू शकत नाही, दोन्ही वेळेला तुम्ही बरोबर असतात. आणि शेक्सपियरचं सुंदर वाक्य आहे की या जगात चांगल्या किंवा वाईट गोष्टी नाहीतच, मुळे आपलं मन ठरवतं की ती गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे. मग एखादी गोष्ट पटत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य बनतं. आणि हा विश्वास जेव्हा 100% होतो तेव्हा त्याचं श्रद्धेत रूपांतर होतं, ज्याच्यातून अचीवमेंट साकारली जाते. हे संपूर्ण जग ऊर्जेचं आहे बरं का. आणि माझा तुमच्याशी चाललेला हा संवाद आहे म्हणजे मी प्रत्येक शब्द जो बोलतो ना, हा तोलून मापूनच बोलणं गरजेचं आहे. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची गौरव पूजा करू. मग रोजच्या रोज कळत नकळतपणे आपण जे संवाद साधत असतो किंवा सहजपणे बोलत असतो त्यांचा काय परिणाम होत असतो. आपण आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि मलासुद्धा प्रत्येक शब्द व्यवस्थित जाणीवपूर्वक बोलायचं आहे. कारण मी घराघरात ऐकत असतो, कधी काय होईल सांगता येत नाही, कसं होईल, सध्या मार्केट डाऊन आहे, काय खरं नाही. आपण जेव्हा युनिव्हर्समध्ये हे मेसेजेस पाठवतो ना, हे तथास्तू कळत नकळतपणे तशाच अनुभूती आपल्याला देत असते. मग मी जे मगाशी म्हणालो ना की आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त घडणार, दिवस चांगला गेलाच पाहिजे, मला विचारायला येऊ नका की मी प्रयत्न केला पण तसं झालं नाही. अहो, मी जेव्हा सांगतोय तो मी माझ्या विश्वासाने करतो. मग तुम्हाला कोणाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने ते वाक्य बोलायचं आहे. आणि भावना मिश्रित जे विश्वासपूर्ण वाक्य बदलले जाते, त्याची प्रचिती, त्याची अनुभूती टप्प्याटप्प्यावर प्रत्येक माणसाला येतेच येते. भूतकाळ डोकावून पहा. ऐकताय ना मी काय बोलतोय ते. कारण मगाचपासून मी बरंच काही सांगतोय तुम्हाला आणि त्याचं स्पष्टीकरण होत आहे. पण एक गोष्ट फक्त तुम्हालाच गपचूप सांगतो, कारण मी जरी तुमच्याशी संवाद साधत असलो तरी सुद्धा तुमच्या आतला तो आवाज म्हणजेच तुमची स्वप्रतिमा तुमच्याशी सतत सांगते आहे काहीतरी, मला हे पटतं, मला हे पटत नाही, ते नेमकं काय हो. मी आता हे बोलायचं थांबवून जर शांत बसलो ना, माझ्या मनात डायलॉग चालू होईल. याला आपण स्वगत म्हणतो. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यावेळेला एक लक्षात घ्या की हे स्वगत तुमच्या जीवनाला आकारबद्ध करत असतं. हे जर नकारात्मक स्वरूपाचं असेल आणि सतत तुम्हाला तू हे करू शकत नाही, तुझ्याच्याने हे होणार नाही असं सांगत असेल ना, तर आपलं नुकसान होतं. म्हणूनच त्या अद्भुत शक्तीला सांगणं गरजेचं आहे की मी जे काही स्वतःशी बोलेन ते सकारात्मक आणि आशावादाचंच बोलत असेल. 18 वर्षाचे होईपर्यंत साधारणतः आपल्यावर जे संस्कार होत असतात ना, त्यामध्ये 1,40,000 वेळा ॲव्हरेज आपल्यावर नकारात्मक गोष्टी बिंबवल्या जातात. तू हे करू शकत नाही, तुला अक्कलच नाही, तू ठोकळाच आहेस, तू शून्य आहेस, वगैरे वगैरे. हे डी प्रोग्रामिंग होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आत्ता या क्षणापासून तुम्ही स्वतःशी काय बोलताय तुमचं स्वगत रिपेअर करायला सुरुवात करा. डोळे जेव्हा बंद करतो किंवा आपण स्वप्नांच्या दुनियेत जातो, त्यावेळेला आपल्याला ड्रीम्स अर्थात
इमॅजिनेशनच्या रूपाने साकारलेली मानसचित्र दिसत असतात. काही वेळेला ही सहज सुंदरतेनं शब्दांच्या माध्यमातून भावनांच्या माध्यमातून जन्म घेतात, पण जाणीवपूर्वक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची प्रसंगांची मानसचित्र आपण जाणीवपूर्वक पाहू शकतो. हा खरोखरच चमत्कार आहे. म्हणजे मला आठवत आहे की एक घर मला हवं होतं आणि तिकडे जाऊन मी त्याचं फक्त क्लिक काढला आणि असे दोन्ही हात फैलावलेले होते. 2.5 महिन्यात ते घर माझं झालेलं होतं. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती प्रत्यक्षात सतत मिळालेली आहे आणि त्या थाटात वावरायला सुरुवात करा. What things so ever you desire when you pray, believe that you receive them and you shall have them. हा सायकोलॉजिकल नियमच आहे. आणि मनातलं जे सिस्टम्स काम करतात हे चित्राच्या रूपाने काम करत असतात. मग जी चित्र त्यांना दाखवली जातात तुमचं सबकॉन्शियस माइंड कुठल्याही प्रकारचं तर्कवितर्क न करता त्याला मिळवत राहत असतो. या संपूर्ण चराचरातली एक जबरदस्त ताकद म्हणजे कॉन्शियसनेस, ज्याला चेतना किंवा सजगता असं म्हटलं जातं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन RAS रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम आणि सायबरनेटिक मेकॅनिझम, ज्याला गोल सिकिंग मेकॅनिझम म्हणतात, ते नेमकं काय हो? ज्या वेळेला तुम्ही एखादं ध्येय तुमच्या मनाला कळवता की ही गोष्ट हवी आहे, त्यावेळेला हे सायबरनेटिक मेकॅनिझम असतं ना ते कामाला लागतं. जसं इराण इराकचं युद्ध चालू होतं तर जेव्हा ते स्कड मिसाईल्स यायचे तेव्हा पॅट्रियॉट नावाचे मिसाईल्स बरोबर त्या सायबरनेटिक मेकॅनिझमच्या माध्यमातून त्यांना आकाशातच उद्ध्वस्त करायचे. तुम्ही नको असलेल्या गोष्टीसुद्धा जेव्हा सांगताना तेव्हासुद्धा हे सायबरनेटिक मेकॅनिझम ॲक्टिवेटच असतं. आणि RAS रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम जी असतं हे तुम्हाला प्रत्येक तुमच्या गोष्टींबाबत सजग करत असतं. पण सगळ्यात ताकदीची गोष्ट असते ती म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजेच सजगता, जाणीव, सकारात्मकतेची जाणीव असणं गरजेचं आहे. मी श्रीमंत आहे ही जाणीव असणं गरजेचं आहे. माझ्या आयुष्यात चांगलं घडतं ही जाणीवपूर्वक निर्माण करणं गरजेचं असतं. कॉन्शियसनेस हे सबकॉन्शियस माइंडपेक्षाही जबरदस्त ताकदीचं आपल्याला लाभलेलं अस्त्र आहे. या कार्यक्रमात मी स्पष्ट केलेलं आहे की माणूस हा सवयीचा गुलाम असतो आणि म्हणूनच पूर्ण दिवसाचा एक 12 तासांचा हा डे विथ विलास हा कार्यक्रम आकारबद्ध झाला. विलास VILAS याच्यामध्ये बघा सार सामावलेला आहे. जे आपल्या यशस्वी होण्यासाठी गरजेची जी गोष्ट आहे ती या प्रत्येक ॲक्रॉनिममध्ये आहे. व्ही व्हिज्युअलायझेशन, आपण जी जाणीवपूर्वक मानसचित्र पाहतो ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मग मी यशस्वी झालेलो आहे ती कशी पाहिली जातील ह्याचं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये होत असतं. सवयी लावण्याकरिता तुमची आयडियल सेल्फ इमेज खूप महत्त्वाची आहे. कारण मी मनात मला जे पाहत असतो ना तेच मी या जगाच्या पाठीवर स्वतःला व्यक्त करत असतो. मग ती आयडियल सेल्फ इमेज मला कशी आकारबद्ध करता येईल याची मला काळजी घ्यायची. एल लाईफ विजन, मला इथे या पृथ्वी तलावर आल्यानंतर माझं आयुष्य नेमकं काय साध्य करायचं आहे ते या लाईफ विजनच्या माध्यमातून येतं. आणि मग जाणीवपूर्वक 2 तास त्याच्यावर काम करून आपल्या आयुष्याचं ध्येय आणि उद्देश ठरवलं जातं. ए म्हणजे अफर्मेशन्स, स्वगत मी बोलतो यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर सतत मला अफर्मेशन्सचा मारा करायचा आहे. त्याची सुरुवातच प्रामुख्यानं MLQ ने 1910 केलेली. दिवसेंदिवस सर्वतोपरीने मी अधिक अधिक चांगला होत आहे, दिवसेंदिवस सर्वतोपरीने मी अधिक अधिक श्रीमंत होत आहे. जे हवं ते वाक्य तुम्ही शेवटी ॲड करू शकता. आणि एस 7 वंडर्स ऑफ लाईफ, ज्याची मी थोड्या वेळापूर्वीच स्पष्टोक्ती केली. जाणीवपूर्वक रोजच्या रोज हे सप्तरंग जीवनाचे होतच राहतील याची काळजी घ्यायची आहे.
प्रेमाला उपमान आहे हे देवाघरचे देणे. आणि ही व्यक्त करण्याची संधी जी असते ना, ती स्वतःबरोबर आपल्या नातेवाईकांवर असते. कारण हे नातेसंबंध ना आयुष्याला एक वेगळं वळण देत असतात आणि आपल्याला आयुष्यात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत असतात. या जगाच्या पाठीवर तुम्ही फक्त एकटेच जन्माला आला असतात तर कोणत्या गोष्टीच्या मागे लागला असतात? कुठली मोठी गोष्ट अचीव करावीशी वाटली असती? म्हणजेच हे नाते संबंध आपल्या आसपासची माणसं खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. तुम्हाला मिळवून देणारी शक्ती जरी कुठली एक दिव्य शक्ती असली, ती अद्भुत शक्ती असली, तरी सुद्धा ती या लोकांच्या आणि इथल्या प्रसंगांच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्यात येत असते. म्हणूनच या नातेसंबंधांना सुदृढ करण्यासाठी या 7 गोष्टींवर लक्ष ठेवा. एक म्हणजे ॲप्रिशिएट, लोकांची तारीफ करा, लोकांना मोटिवेट करत राहा, त्यांचं ऐकून घेत राहा. कारण एकच तोंड आणि 2 कान आपल्याला मिळालेले आहेत. लोकांना महत्त्व द्यायला, रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा. आणि विशेष म्हणजे कुठल्याही वाद निर्माण करणाऱ्या गोष्टी करूच नका, म्हणजे तुमच्यामधली आकर्षण शक्ती वाढत जाईल. आणि शेवटच्या 2 गोष्टी म्हणजे सतत चेहऱ्यावरती येऊ, म्हणजेच हास्य विलसलं पाहिजे. आणि हो, जिभेवर साखर, मिठे बोल बोल. आपण जसं आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर संवाद साधतो, तसंच काही अनोळखी लोकांशीही बोलण्याची संधी मिळत असते. पण आपल्या खिशातली चावी, रुमाल, आपल्या घरातील एखादी वस्तू, एखादी गाडी, एखादं झाड जे आपल्याला मोहात टाकतं, यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का हो? आवडत्या रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी भरा आणि त्या पाण्याशी बोलायला सुरुवात करा. इंटरनेटवर तुम्हाला अनेक असे प्रसंग सापडतील आणि असे प्रयोग दिसतील ज्याच्यावर पाण्याशी विपरीत बोलल्यामुळे आणि चांगलं बोलल्यामुळे त्यांचे चांगले क्रिस्टलाइज्ड स्ट्रक्चर्स किंवा व्हाईट क्रिस्टलाइज्ड स्ट्रक्चर्स दिसलेले आहेत. प्रत्येक गोष्ट जी आपल्या सोबत असते ना, मग आपली चावी असेल, रुमाल असेल, आपली गाडी असेल, त्या सर्व गोष्टींना स्वतःचं महत्त्व हवं असतं. आणि वेळेला ते दगासुद्धा देतात, कारण त्यांना महत्त्व कमी पडतं. मग यांच्याशी संवाद साधा, त्याचं सहकार्य जर तुम्हाला मिळायला सुरुवात होईल ना, कारण संपूर्ण जे काही जग चालतं ना, ते इंटरडिपेंडन्सवर, म्हणजेच आपण परस्परावलंबी असल्यामुळे एकमेकांच्या आधाराशिवाय ती हंडी फोडूच शकत नाही. एक अद्भुत शक्ती, होय, हा कार्यक्रमच पूर्णतः एक अद्भुत शक्तीवरती आहे. तर आता मगासपासून जी सतत जाणीव करून देतो आहे की ही अद्भुत शक्ती म्हणजे नेमकं काय आहे, ती बाहेर आहे की आपल्या अंतरंगात आहे की आणखीन कुठे वेगळ्या ठिकाणी आहे, ते जरा समजून घेण्याचा अधिक खोलवर जाऊन प्रयत्न करूया. आपल्याकडून सर्व ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सवयींच्या माध्यमातून अनकॉन्शियसली होत असतात. आणि म्हणूनच आपल्या या क्षणांमध्ये आपल्याला सजगता निर्माण झाली पाहिजे. आता तुम्ही माझा जो संवाद ऐकताय तो किती लेवलला ऐकताय? 10%, 25% की एकाच वेळेला दुसऱ्या गोष्टीही तुम्ही करताय, मल्टीटास्किंग? या क्षणामध्ये जर तुम्ही राहिलात, कारण आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. या क्षणात वावरणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थी राईट ॲक्शन, योग्य कृती करता येते. आणि ही योग्य कृतीच आपल्या आयुष्यात रिझल्ट्स मिळवून देत असते. चुका व्हायच्या नसतील तर या अद्भुत शक्तीचा आधार घेतला जावा, असा हा आजचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून जिथे जिथे शक्य असेल तिथेही बोलायची सवय करा की एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे. मग समस्या असतील, एखादी गोष्ट हवी असेल, चांगले नातेसंबंध सुदृढ करायचे असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्हाला साकारायच्या असतील, सर्वात अगोदर हे बोलायची सवय करा की एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे.
तुम्ही योग्य त्या मार्गानेच पुढे जा। मी काही बोलत नसलो तरी माझ्यातून व्यक्त होणाऱ्या, माझ्या डोळ्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावना सहज तुम्ही टिपू शकता। म्हणजे हा माणूस कॉन्फिडेंटली बोलतोय का, बोलताना याच्या अंतरंगात उत्साह आहे की नाही, किंवा इतर ज्या काही गोष्टी आपण माणसं वाचणं म्हणतो ना, जशी आपण पुस्तकं वाचत असतो, तर हे जसं व्यवहारिक जग असतं ना, तसंच भावनांचं सुद्धा एक सुंदर जग असतं, आणि त्यात आपण कळत नकळतपणे हरवलेलं असतो। होय, बरोबर आहे। दोन प्रकारच्या जगांमध्ये आपण वावरत असतो। एक असतं व्यवहारिक जग, जे आता प्रॅक्टिकली आपण चाललेलं आहे ते, आणि याला नियंत्रित करणारं दुसरं जग म्हणजे भावनांचं जग। आणि ज्या प्रकारच्या भावना आपल्या डीप प्रोग्रामिंगमध्ये जडलेल्या असतात, मूळ धरून बसलेल्या असतात, त्या उसळून येतात, उफाळून येतात, आणि त्यांच्या माध्यमातून मग ते परिणाम या व्यवहारिक जगात दिसत असतात। आणि म्हणून सकारात्मक भावनांचा वापर, मग प्रसन्नता असेल, उत्साह असेल, अपेक्षा असेल, चांगले विचार असतील, यांचा सतत वापर कॉन्शियसली करणं गरजेचं आहे। ज्यावेळेला तुम्ही चित्र पाहता ना की मला जे हवं आहे त्याची, त्यावेळेला ह्या सकारात्मक भावना त्याच्यामध्ये मिश्रित केल्या, तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला फास्ट येतील। म्हणजे एक वाक्यच घ्या ना, मला तू आवडतेस, हे सहजपणे मी म्हटलं मला तू खूप आवडतेस, पण याच्यात भावनाच नाही आहे तर कसं वाटेल। नेहमीच तुमची दृष्टी जी आहे ती प्रकाशाच्या दिशेनं असू द्या। असं म्हटलं जातं की सतत सकारात्मक विचारसरणी, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, आय एम ए पॉझिटिव्ह। पण नेमकं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे की प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे, PMA याचा फुल फॉर्म नेमका काय आहे, आणि या दोन्ही शक्ती आपल्याकडे कशासाठी असायला हव्यात? प्रॅक्टिकली पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे। म्हणजे मी म्हणेन की मी सकारात्मक विचार करत राहील, पण कुठलीही चुकीची कृत्य करत राहील, तर त्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम त्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे तुम्हाला मिळणारच आहे। पण हे दोन PMA म्हणजे काय? एक म्हणजे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आणि प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस। या दोन्ही गोष्टींची स्पष्टोक्ती केली गेलेली आहे। सतत तुम्हाला सकारात्मक विचारांचा मारा तुमच्या अंतर्मनावर करत राहायचा आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या क्षणात वावरायचं आहे, तरच तुम्ही ती सकारात्मक कृती करणार आहात तुमच्या ध्येयाच्या दिशेने। आणि ध्येयाबाबत तर आपल्याला माहितीच आहे की ध्येयाचा विचार जास्त नाही करायचा आहे, ते ध्येय मिळालेलंच आहे अशा थाटात मला वावरायचं आहे, कारण एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे। धन धनाधन हे पुस्तक सुद्धा माझं गाजलं। पैसे काय झाडावर लागतायत? माझ्या हातात पैसाच टिकत नाही, पैसा हा वाईट असतो, अशी वाक्य सर्रास लोक बोलत असतात, आणि तरी सुद्धा ते धनाच्या मागे लागलेले असतात। आपणच काहीतरी असं बोलतो आहोत ज्याच्यामुळे जी हवी असलेली गोष्ट आपल्यापासून दूर जाते। सो धनाचा अभाव धनाबद्दल योग्य भाव नसल्यामुळे होत असतो। याला आम्ही प्रॉस्पेरिटी कॉन्शियसनेस किंवा अबंडन्स कॉन्शियसनेस, ज्याला समृद्धीची मानसिकता म्हटलं जातं, ते म्हणतो। मी एक श्रीमंत व्यक्तिमत्व आहे, मला हव्या असलेल्या गोष्टी अगदी सहज सुंदरतेने माझ्या आयुष्यात येत राहतात, ही जाणीवपूर्वक स्वयं घोषणा मनाला कळवत राहणं गरजेचं आहे। संपत्तीचा सततचा प्रवाह माझ्या जीवनात होतच राहतो ही कॉन्शियस जाणीव, सजग जाणीव खूप महत्वाची आहे। कॉन्शियसनेस म्हणजे काय? अंडरस्टँडिंग। कॉन्शियसनेस म्हणजे काय? त्या संदर्भातलं असलेलं योग्य ज्ञान। आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय? अवेअरनेस, त्याबद्दलची जाणीव। मग मी समृद्ध आहे ही जाणीव जर सतत मनात असेल, तर कळत नकळतपणे धन आपोआप आपल्या जीवनात येतच राहतं।
रेपिटेशन इज द की टू सक्सेस. जिम रॉनचं एक सुंदर वाक्य आहे, एव्हरी डिसिप्लिन्ड एफर्ट हॅज मल्टिपल रिवॉर्ड्स. मग एखाद्या गोष्टीचा सतत मारा झाला किंवा आपण जी मंत्रशक्ती म्हणतो ना, ज्याच्यात सातत्यानं एखाद्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण होत असतं, त्याचा कुठल्या प्रकारे परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो किंवा आपल्या मनावर होत असतो. एखादा छोटासा थेंब एका दगडावर पडत असला की कालांतराने तिकडे खड्डा तयार होतो. तुमच्या कर्तृत्वाच्या थेंबाथेंबाने एका विशाल सागराची निर्मिती होते. मग एखादी गोष्ट सतत केली जाते त्यावेळेला त्या गोष्टीतून यश मिळत असतं. द सिक्रेट ऑफ सक्सेस इज कॉन्स्टन्सी ऑफ पर्पज. आपल्याला एखादी गोष्ट पाठ कशी होते, कारण आपण ती सारखी रिपीट करत राहतो. आपण भेंड्या खेळतो, सहज आपल्या तोंडातून गाणी येतात, ही कधी आपण मुद्दामून पाठ केलेली नसतात, तर त्यांचा सततचा मारा रेडिओवरून होत राहिल्यामुळे आपल्याला ती मुखोद्गत झालेली असतात. सो हीच रिपिटेशनची पॉवर. मला हवे असलेल्या गोष्टींमध्ये मला रिपीट करायची आहे, आणि म्हणूनच त्याचा मूलभूत पाया की मला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आणि हे मार्गदर्शन मला कोण करतं, ती अद्भुत शक्ती, त्याचा सतत मारा करा. क्वांटम फिजिक्स, मेटाफिजिक्स, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन्स यासारखी नावं हल्ली खूप ऐकायला यायला लागलेली आहेत. नेमकं यांचा अद्भुत शक्तीशी काही संबंध आहे का? मेटाफिजिक्स म्हणजे पलीकडचं, म्हणजे जे एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही असं. सो टेस्लाचं एक वाक्य आहे की तुम्हाला या निसर्गातली अद्भुतता जर समजून घ्यायची असेल ना, तर व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, एनर्जीमध्ये विचार करायला सुरुवात करा. कारण संपूर्ण चराचराची जी भाषा आहे ना, ही फ्रिक्वेन्सीची भाषा आहे. एक विशिष्ट वेग, एक विशिष्ट ध्वनी, एक विशिष्ट मार्गदर्शन हे संपूर्ण अंतरिक्षामधून सुरू असतं, आणि ते वाट पाहत असतं त्या कल्पनेला एखाद्या मस्तिष्कामध्ये पेरण्याकरिता किंवा ते मार्गदर्शन योग्य व्यक्तीपर्यंत पोचवण्याकरिता. पण असं म्हटलं जातं की मागाल तर मिळेल, आणि तुम्ही जर दरवाजा ठोठावला तर तो तुमच्यासाठी उघडा होणार आहे. म्हणूनच तुम्हाला त्या अंतरिक्षाच्या गोड विश्वातलं जे दडलेलं रहस्य आहे ते काढून घेण्याकरिता, जे तुमचं आयुष्यातलं उद्देश आहे ते साकारण्याकरिता, त्याचा मागोवा घेत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा मेटाफिजिक्सचा, क्वांटम फिजिक्सचा थोडाफार अभ्यास आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतच आहे. मन वडाय वडाय त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं गगनात. सामर्थ्य तुमच्या मनाचे मधून तुम्ही नेमकी ताकद काय आहे ती लक्षात घेतली असेल, अर्थात या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. पण माइंड पॉवरचं ॲडव्हान्स स्वरूप काय हो? अपने मकसद को पाहिये मन ही के प्रतीत. हे आपलं मन जे आहे ना, ते त्या अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याप्रमाणे काम करत असतो, आणि या मनाला आपण सारख्या सारख्या गोष्टी सांगत असतो, आणि ज्या गोष्टी वारंवार सांगत असतो ना, ते मिळवण्याच्या मागे लागलेलं असतं. हे मन डेव्हलप करण्यासाठी, ही माइंड पॉवर डेव्हलप करण्यासाठी सतत मेडिटेशनचा ध्यास, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करत राहणं, योग साधना करणं, किंवा मेडिटेशनच्या किंवा माइंड पॉवरच्या ज्या काही ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत त्या शोधून काढणं आणि त्यांचा सारखा सारखा सराव करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जितकं तुम्ही या मनाच्या मागे लागाल ना, त्याची अनुभूती तुम्हाला चांगली आणि अधिक चांगल्या प्रकारची यायला सुरुवात होईल. आणि थोडंसं मार्केटमध्ये तुम्ही बघाल की त्या अंतर्मनाच्या बाबतीत, याने सबकॉन्शियस माइंडच्या बाबतीत जास्त चर्चा आहे, तर त्याच्यापासून थोडं दूर होत कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं जे सजग मन आहे किंवा बहिर्मन आहे याच्यावर फोकस व्हायला सुरुवात करा. मग आपोआप तो अंतर्मन आपल्या परीनं त्या अद्भुत शक्तीच्या रूपानं काम करायला सुरुवात करेल, आणि मग तुम्ही जीवनावर कसं नियंत्रण मिळवायला सुरुवात कराल
याचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल. संपूर्ण जगामध्ये प्रत्येक माणसावर, प्रत्येक जीवावर, प्रत्येक गोष्टींवर चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर असतात ते युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स, म्हणजे सार्वभौमिक तत्व ज्यांना म्हणता येईल आणि त्यांच्यापुढे कोणी नाही. म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणा किंवा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो. या मनाच्या माध्यमातून तुम्ही असंख्य गोष्टी अचीव करू शकता हे जरी सत्य असलं तरी ते जे निसर्ग तत्व आहेत ज्याला युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स म्हणतात त्यांच्या बाहेर जाऊन काही काम करता येणार नाही. म्हणजे आज मी म्हणेन की मी तांदूळ पेरल्यानंतर गहू आले पाहिजेत, नारळाचं बीज लावल्यानंतर आंबे आले पाहिजेत, असं होत नाही. जे पेरलं जातं तेच असंख्य पटीनं येत असतं आणि हो निसर्गाची सतत देण्याचीच सवय असते. म्हणूनच गिव द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव अँड द बेस्ट विल कम टू यू असं सारखं सारखं म्हटलं जातं. कारण जे माध्यमात तुम्ही सोडताय अंतरिक्षात ते सोडताय ते परत तुमच्याकडेच येत आहे. जे दुसऱ्यांबद्दल तुम्ही बोलताय ते तुमच्या बाबतच होत आहे. मग शुभ बोलणाऱ्या इतरांबद्दल चांगलंच बघा, इतरांबद्दल चांगलंच पहा, तुमचंही व्यक्तिमत्व आपोआप विकसित व्हायला लागेल. अरे हो, विलियम जेम्सचं एक सुंदर वाक्य आहे, ॲटिट्यूड्स आर इम्पॉर्टंट दॅन फॅक्ट्स. आणि याच विलियम जेम्स यांनी ॲज इफ प्रिन्सिपल जगाच्या समोर व्यवस्थित मांडला होता. म्हणजे मला जे हवं आहे ते प्रत्यक्षात मला मिळालेलं आहे या अनुभूतीत मला सतत वावरायचं आहे. बाहेर कोणतीही गोष्ट घडलेली असली तरी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी महत्त्वाची आहे. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण बऱ्याच वेळेला जबाबदारी असा सरळ अर्थ करतो, पण रिस्पॉन्स करण्याची एबिलिटी. एक नवीन धंदा सुरू केला, सुरुवातीला थोडंसं नुकसान झालं, सगळं संपलं असं बोलण्यापेक्षा आता याच्यातून मी नवीन काहीतरी साकारतो किंवा हे जे नुकसान झालेलं आहे हे 10 पटीनं भरून काढतो, हा तुमचा रिस्पॉन्स असायला पाहिजे. म्हणून म्हटलंय की ॲटिट्यूड्स आर इम्पॉर्टंट दॅन फॅक्ट्स, म्हणजे तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर जे तुम्हाला हवं आहे ना ते मिळालेलं पाहत असताना जे छोटे छोटे खटके उडालेले असतात, चुकीचं कोणतरी काहीतरी व्यक्त झालेला असतो ते सारखं सारखं उच्चार का करता? म्हणजे सासूबाई हे असं का बोलल्या ते 10 सेकंदाकरता बोललेले असतात, पण ते जाऊन आपण 10 लोकांना सांगतो आणि आपल्याच अंतर्मनावर ते बिंबवत राहतो. म्हणून मगासचं वाक्य लक्षात ठेवा की व्हॉट एव्हर यू फोकस ऑन ग्रोज. आजपासून आपण डोळ्यांनी काय पाहणार आहोत, कानांनी काय ऐकणार आहोत, प्रत्येक जिभेतून बोललं जाणारं व्यक्तीकरण काय असणार आहे, प्रत्येक शब्द कोणता असणार आहे आणि ज्या संवेदना भावना असतील त्या कोणत्या असतील यांच्याबाबत सजग राहायला आणि सतर्क राहायला सुरुवात करा. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन, त्याची आखणी ही जाणीवपूर्वक केली गेलेली आहे. पुन्हा क्रेम दल्ला क्रेम, निकंड सत्व हे तुमच्या समोर मांडण्यात आलेलं आहे. 10-10 सेकंदाचा भाग तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता, त्याचे नोट्स काढू शकता. कारण ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट लिहिता सो त्याचं सायको न्यूरो मस्क्युलर प्रोग्रॅमिंग तुमच्या अंतर्मस्तिष्कावर होत असतं. मग ही जाणीवपूर्वक निर्मिती तुम्ही करत असता त्याच्यासाठीच मी त्या सेल्फ डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमधला सर्वात पहिला असा सेल्फ डेव्हलपमेंट रूमचा शोध लावला. मी जसं म्हणालो ना मगाशी की ती घोड्याच्या डोळ्यावरची झापड, तसं एकदा तुम्ही तुमच्या मोठ्या ध्येयासाठी त्या सेल्फ डेव्हलपमेंट रूममध्ये बसला की तुम्ही पूर्ण जगाशी डिस्कनेक्ट झाला आणि मग खरा जो माणूस आहे तुमच्या आयुष्यातला तो म्हणजे तुम्ही स्वतः. त्याच्याशी संपर्कात येता आणि मग त्याला एकदा हवं तसं आकारबद्ध केल्यानंतर मनासारख्या गोष्टी सहज सुंदरतेनं घडत असतात. असं म्हणतात ना, दुसरो की जय से पहिले खुद को जय करे.
हा ऑडिओ व्हिज्युअल तुम्ही पुन्हा 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 पाहाल तर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी नेमक्या कशा मिळवायच्या आहे याचं रहस्य तुम्हाला आतूनच मार्गदर्शन करायला लागेल. बऱ्याच गोष्टी तुम्ही जेव्हा भूतकाळात जाऊन पाहाल ना तेव्हा तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल आणि मग हळूहळू तुम्ही एका वेगळ्या दिशेनं वाटचाल कराल. न होता मनासारखे दुःख मोठे, हे जर नको असेल ना, मनासारख्या गोष्टी घडत राहायला पाहिजेत. तर म्हणूनच हे सांगितलं गेलंय की हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक मी जवळजवळ 700 अधिक वेळा वाचलं, पण त्यावेळेला ज्यावेळेला एखादं पुस्तक 25 अधिक वेळा वाचलं जातं तेव्हा त्याच्यातला सार किंवा त्याच्यातलं जे मूळ आहे ना ते आपल्या अंतर्मनात रुजायला लागतं. तसंच यश जर अगदी सहज सुंदरतेनं मिळत गेलं तर त्याची किंमत न राहणार नाही आणि ते सर्वांनाच मिळत जाईल आणि त्यामुळे त्याचं तेवढं गाजावाजा सुद्धा होणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा, कारण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हा अभ्यास करत असताना या सातत्याच्या महत्वाला सुद्धा तितकंच महत्व द्या. जर तुम्ही योग्य मार्गाने जाणार असाल तरच तुम्हाला ते शिखर गाठता येणार आहे. आणि योग्य मार्ग कोण दाखवणार? एक अद्भुत शक्ती. हो, मी मगाशी वेगळ्या दिशेचं म्हणत होतो ज्याला आपण अल्टिमेट मास्टरी म्हणतात, अर्थात ही आयुष्यात कधीच साकारता येत नाही पण ते आयुष्यातलं एक ध्येय असणं गरजेचं आहे की कालच्यापेक्षा मी आज थोडं अजून विकसित होण्याकरता काय केलं पाहिजे. आय वॉन्ट टू बी द बेस्ट व्हर्जन ऑफ माय लाईफ. हे वाक्य बिंबुआ मगाशी मी म्हटलंय ते, द सिक्रेट ऑफ सक्सेस इज कॉन्स्टन्सी ऑफ पर्पज. एखादी महत्वपूर्ण आवडीची गोष्ट तुम्ही रोज थोडा थोडा वेळ पुढचे 1000 दिवस म्हणजेच 3 वर्ष करत राहाल ना तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपण प्रभुत्व मिळवत राहिलेलो आहोत, प्रगल्भ होत चाललेलो आहोत. यालाच काहीशी मास्टरी म्हणतात, अर्थात ती शिखर कधीच गाठायचं नाहीये कारण ते अजून अजून उंच तुम्हाला शिखर सर करायचं आहे. कारण कुठल्याही क्षेत्रातलं, जसं एडिसननं म्हटलंय किंवा आइन्स्टाईनने म्हटलेलं आहे की त्या क्षेत्रातलं 1 मिलियन सुद्धा मला माहिती नाहीये जरी तुम्ही मला त्याच्यात मास्टरी मिळवल्यासारखं पाहताय. म्हणून तुम्हाला खूप आनंद होईल की जेवढं जेवढं तुम्हाला त्याच्यातलं समजायला सुरुवात होईल तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला त्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. यालाच मास्टरीची सुरुवात म्हणतात. एखादी मोठी गोष्ट साकारायची असेल ना तर नजरेसमोर एक प्रोजेक्ट असावा लागतो आणि आपण त्या प्रोजेक्टचा मॅनेजर बनणं आवश्यक आहे. जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं ना तर यू आर गोइंग टू प्लॅन टू फेल इन युअर लाईफ. म्हणजे आपण आयुष्याचं नियोजन हे अपयशी होण्यासाठीच केलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा यशस्वी ठरणारा माणूस असतो तो जो सिस्टमॅटिकली काम करत असतो, प्रत्येक दिवसावर स्वार होऊन आपल्या आयुष्यात सिस्टमचा वापर सर्रास करत असतो. या इतक्या एकंदरीत प्रवासामध्ये भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या की नाही, आणि म्हणून पुन्हा पुन्हा मागे जाऊन त्यांची उजळणी करणं गरजेचं आहे. रिविजन म्हणतात त्याला. म्हणजे काय की जर आयुष्यात सिस्टम नसेल ना तर सगळं बिखरल्या बिखरल्यासारखं होऊन जातं. जो माणूस सिस्टमॅटिकली काम करत असतो ना त्याला हमखास यश हे मिळतंच मिळतं. मग आता तुम्ही जे ऐकत होतात त्यांचे नोट्स काढून ठेवले आहेत का? कुठला एखादा पॉईंट आवडला असेल तो मार्क करून ठेवला असेल का? एखादा पटला नसेल तर तो का पटला नाही मग त्याचा उहापोह करत त्याचं सोल्युशन शोधणं गरजेचं आहे. कारण जर एखादा माणूस ठामपणे एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याच्या अनुभवातून त्याला ती प्रचिती आलेली असेल. हे एकंदरीत ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला एक दृष्टिकोन नजरेसमोर असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग करता आणि एक प्रोजेक्ट आखलेला असतो मग त्या दिशेनं वाटचाल करणं अगदी सहज सोपं बनून जातं. बघा ना, जेवणाचं मोठं ताट तुमच्या समोर येतं पण तुम्ही विचार करत नाही, एक एक घास तुम्ही घेत जाता आणि ते ताटातलं अन्न कधी संपतं हे कळतसुद्धा नाही. प्रोजेक्टबाबत सेम आहे, थोडं थोडं काम करतच
त्याच्यावर विजय मिळवतच ते प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करता येईल, आणि हे प्रोजेक्ट तर आयुष्याचं प्रोजेक्ट आहे। तुम्ही माझ्याकडे आता पाहताय आणि माझं लक्ष या कॅमेऱ्याच्या बरोबर लेन्सच्या सेंटरकडे आहे आणि ती लेन्स हे संपूर्ण चित्र टिपते आहे। हा खेळ जो चालला आहे ना तो विजनचा खेळ आहे, पण तसंच आपल्या आयुष्यामध्ये विजन या शब्दाला खूप महत्त्व आहे। म्हणजे आयुष्याचा दृष्टिकोनच नव्हे तर लॉंग टर्म विजन, ज्याचा संबंध आपल्या पर्पजशी असतं आणि मला नेमकं या आयुष्यात काय साकारायचं आहे याच्याशी असतं। यावर्षी मला काय साकारायचं आहे, येत्या 5 वर्षात मला काय हवं आहे आणि येत्या 25 वर्षामध्ये मला नेमकं काय साध्य करायचं आहे। दोन खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूकडे विजन होतं आज तो सर्वोच्च शिखरावर आहे, म्हणजे ही ताकद विजनची आहे। आणि आज सकाळीच एक मार्गदर्शन ऐकलं त्याच्यामध्ये ती जाणीव निर्माण झाली की आपण डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहत राहतो ना त्या आपल्या आयुष्यात आपण अधिक प्रमाणात निर्माण करत असतो। म्हणून या नेत्रांनी या डोळ्यांनी आपण काय पाहत राहू याची सुद्धा काळजी घ्या, कारण हे तुमच्या लॉंग टर्म विजनवर पूर्णतः परिणाम साधणार आहे। म्हणून मला नेमकं आयुष्यात काय साधायचं आहे, माझ्या आयुष्यातला उद्देश काय आहे, त्याची चलचित्र आणि प्रत्यक्ष प्रसंग तुम्हाला नजरेसमोर सतत ठेवायचे आहेत। सरतेशेवटी एकंदरीत सिंहावलोकन करायचं झालं तर या संपूर्ण 55 मिनिटांच्या शब्द भांडारातून नेमकं काय सांगायचं आहे याचं थोडं सार समजून घेऊया। एकदम सोपं आहे। सुंदर असा मनुष्य जन्म मिळालेला आहे, सुंदर असं जीवन मिळालेलं आहे, पण यांचा ताळमेळ साधत आपलं जीवन सुंदर करणं हे आपल्या हातातच आहे। हे केव्हा शक्य होईल, ज्या वेळेला या अनोळखी दुनियेमध्ये आपला कोणतरी मार्गदर्शक असेल, आणि म्हणूनच ही अद्भुत शक्ती अवतरलेली आहे। मी मनाला सारखं सांगायचं आहे की एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे। कालांतराने असे चमत्कार घडायला लागतील की आपोआप अंतरंगातून आतून ते मला मार्गदर्शन मिळायला सुरुवात होतील, प्रसंग घडतील, वाचनात येतील, कुठेतरी पाहायला मिळतील, आणि ते मार्गदर्शन स्वीकारल्यानंतर हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात सहज सुंदरतेनं साकारल्या जातील। आणि खऱ्या अर्थी आपण सांगू शकतो हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे। लक्षात आलं असेल तुमच्या की जितकी तुम्ही आंतरिक शक्ती ही वापरणार आहात तितकं यश तुमचा हमखास असणार आहे। आयुष्य हे एक सुंदर प्रवासयुक्त असं सहज सुंदर व्यक्तीकरण आहे आणि कळत नकळतपणे आपण आपल्या आयुष्याचं सादरीकरण करत असतो। हे सादरीकरण करत असताना एकच वाक्याची सोबत आपण घेतली तर आयुष्यात खऱ्या अर्थी सुजलाम सुफलाम ही स्थिती आपण अनुभवू शकतो। आणि हे वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अद्भुत शक्ती। होय, एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे आणि माझं पूर्णतः रक्षण करत आहे। अचूकतेनं अगदी 60 मिनिटाचा हा कार्यक्रम तुमच्या समोर सादर झाला, त्याला आम्ही ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो। होय, कारण हे टीव्ही चित्रपटाचं जे माध्यम काढलं गेलेलं आहे ना हे कळत नकळतपणे प्रत्येक माणसावर एक ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट साधत असतं। पण लक्षात घ्या की रिविजन जर नाही झालं, रिकॅपिच्युलेशन जर नाही झालं, त्याची उजळणी नाही झाली तर नुकसान आहे, कारण मनाला ती गोष्ट पुन्हा पुन्हा बिंबवणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच संपूर्ण 60 मिनिटाचा कार्यक्रम फक्त 3 मिनिटांमध्ये सिंहावलोकन। सतत म्हणायची सवय जडवायची, एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे, आणि मग काही स्थित्यंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला घडताना दिसतील जर तुमचा त्या संदर्भात विश्वास असेल। म्हणूनच रोज सकाळी उठल्या उठल्या त्या आकाशाकडे बघत
प्रसन्न मनाने तुम्हाला म्हणायचं आहे की आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त आणि जबरदस्त घडणार आहे. याला मी सेवन वंडर्स ऑफ लाईफ म्हणतो, म्हणजे सप्तरंग जीवनाचे. हे कोणते आहेत? आनंदी स्वभाव, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांतता, तिसरी उत्तम आरोग्य, त्यांच्यासोबत धन आणि त्याच्याच संलग्न असलेली गोष्ट म्हणजे यश किंवा लोकप्रियता. या पाच गोष्टींबरोबर अजून दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे उत्तम चरित्र आणि चांगले नातेसंबंध. सार एका गोष्टीत सापडलं की दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑटोजेनिक कंडिशनिंग. प्रत्येक क्षणाला कुठले विचार, कुठले शब्द, कुठलं बोलणं बिंबवलं जात आहे याला विशेष महत्व असतं. आणि आपल्या मेंदूची, आपली अंतर्मनाची समजण्याची जी भाषा असते ना, ती चलचित्र किंवा इमेजेसची असते. आणि म्हणून आपण जी मानसचित्र पाहतो, जी चित्र दाखवतो, ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. सो टेस्लाचं एक वाक्य आहे की तुम्हाला या निसर्गातली अद्भुतता जर समजून घ्यायची असेल ना, तर व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, एनर्जीमध्ये विचार करायला सुरुवात करा. कारण संपूर्ण चराचराची जी भाषा आहे ना, ही फ्रिक्वेन्सीची भाषा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा यशस्वी ठरणारा माणूस असतो तो जो सिस्टमॅटिकली काम करत असतो. प्रत्येक दिवसावर स्वार होऊन आपल्या आयुष्यात सिस्टमचा वापर सर्रास करत असतो. मी मनाला सारखं सारखं सांगायचं आहे की एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवत आहे. कालांतराने असे चमत्कार घडायला लागतील की आपोआप अंतरंगातून आतून ते मला मार्गदर्शन मिळायला सुरुवात होतील, प्रसंग घडतील, वाचनात येतील, कुठेतरी पाहायला मिळतील. आणि ते मार्गदर्शन स्वीकारल्यानंतर हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात सहज सुंदरतेनं साकारल्या जातील. आणि खऱ्या अर्थी आपण सांगू शकतो, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे.